नमस्ते विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बुद्धिमत्तेचे राहिलेले व्हिडिओ सिरीज या ठिकाणी आपण सुरू करीत आहोत परीक्षा अवघ्या काही महिन्यावरती म्हणण्यापेक्षा अवघ्या काही दिवसावरती या ठिकाणी आलेली आहे त्यादृष्टीनं बुद्धिमत्ता म्हणजेच इंटेलिजन्स टेस्ट महत्वाचा विषय आहे आणि या विषयामधील या ठिकाणी आज आपण घनाकृती ठोकळ्यांची रचना त्याच्यावरती जे प्रश्न आहेत त्याच्यावरचा हा स्वाध्याय नाईन पॉईंट सेवन नवनी त्या पुस्तकातील पाहत आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका बघा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन पहिला प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी सो समोर स्क्रीनवरती आहे सोबतच्या आकृतीत किती ठोकळ्यांचे पृष्ठभाग जेमिनिश स्पर्श करतात बघा या ठिकाणी जमिनीस स्पर्श करणारे ठोकळ्यांचे पृष्ठभाग आपल्याला सांगायचे आहेत म्हणजे किती ठोकळे आहेत आता सिम्पल कसं काढायचं लक्षात घ्या या ठिकाणी बघा हे खाली किती ठोकळे आहेत ओका हा वन हा टू हा थ्री आणि हा फोर ओके इकडं फोर झाले परत ह्या म्हणजे या लाईनचे फोर आणि हा म्हणजे इथपर्यंत फोर झाले परत या लाईनचे बघा हे ओका हे फाईव्ह हे सिक्स आणि हे पाठीमागचा सेवन हे सात झाले परत बघा हे आठ नऊ ओके हा दहा आणि हा अकरा ओके हे थ्री डीमध्ये तुम्हाला फिगर दिसते एकूण या ठिकाणी जे ये ता ये ता आपले पृष्ठभाग आहेत जमिनी स्पर्श करणार ते येत आहेत आपले अकरा म्हणजे ऑप्शन नंबर थ्री इज द करेक्ट आन्सर काय सिंपल आपल्याला फक्त पाहायचं आहे त्या ठिकाणी शोधायचं आहे आता त्याच्यानंतर सेकंड प्रश्न बघा या ठिकाणी सोबतच्या आकृतीत एकूण किती घन ठोकळे आहेत एकूण किती घन ठोकळे आहेत याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे तर हे काढताना सिंपल लक्षात घ्या या ठिकाणी व्यवस्थित बघा हे जो याला आपण म्हणूयात ही पहिली फिगर समोर दिसणार आहे तुमची हे बॅक साईडची आणि हा मधला स्पेस आहे ओके आता या ठिकाणी बघा किती होतात हे इथे बेस लाईनला बघा वन टू हे थ्री फोर हे फोर हे, हे वन टू थ्री ओके हे हे वन टू थ्री हे वन टू आहेत फक्त आणि हे वन म्हणजेच किती आणि तीन सात सात ओके हे सात दोन नऊ चार तीन सात सात दोन नऊ नौ, नऊन एक दहा म्हणजे एका साईडला या ठिकाणी मित्रांनो आपले किती दहा टुकडे आहेत पुढे दहा आहेत तर पाठीमागा ऑबियसली या ठिकाणी दहा असणार आहेत आता प्रश्न आहे फक्त मध्ये किती असतील ओके मध्ये ठोकळे किती आहेत बघा या ठिकाणी इथं एक रेज देईल तुम्हाला व्यवस्थित जर आपण पाहिलं तर या इथं रेज दिल्या इथं रेज दिली नाही म्हणजे इथं रेज दिला याचा अर्थ काय याच्या खाली वन टू असणार आहेत आणि हा एक म्हणजे या ठिकाणी एकूण तीन ठोकळे असणार आहेत म्हणजे एकूण जे घनाकृती ठोकळे असतील आपले या ठिकाणी तेवीस असतील म्हणजे उत्तर असणारे आपलं ऑप्शन नंबर चार त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात जो की तीन नंबरचा प्रश्न आहे हा तर एकदम सिंपल प्र क्वेश्चन uh, आहे मित्रांनो सोबतच्या आकृतीत रेषावर घडी घालून त्याचा ठोकळा बनवल्यास या ठिकाणी बघा स्क्वेअर दिला आहे तुम्हाला स्क्वेअर चिन्हाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह येईल हे तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे तर या ठिकाणी अशा फिगरमध्ये कसं सॉल्व करायचं बघा लक्षात घ्या तुम्हाला हा जो गुणिले आहे या गुणिलेच्या ऑब्वियसली विरुद्ध या ठिकाणी काय येणार आहे अधिक ओके याच्या एक जजमेंट लक्षात घ्या गुणिल्याच्या विरुद्ध अधिक म्हणजे इथल्या जी काही फिगर असेल त्याच्या ऑपोजिट साईडला इथली फिगर असते आणि हे याच्या अपोजिट साईडला इथली फिगर असते आणि हे जे आहे याच्या अपोजिट साईडला इथली फिगर असते हे तुम्ही एकदा अशी मनाशी खुणगाड बांधा की आपल्याला अशा पर प्रकारची जर फिगर आली तर या ठिकाणी अशा प्रकारची अपोजिट साईड अस साईड्स या ठिकाणी असतात म्हणजेच या ठिकाणी या फिगरमध्ये काय विचारलं आहे आपल्याला हा स्क्वेअर आहे ओके म्हणजे स्क्वेअरच्या विरुद्ध आपली ही फिगर येणार आहे म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे ऑप्शन नंबर दोन इज द करेक्ट आन्सर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात समजा आपल्याला इथं दुसरं जर विचारलं असतं समजा हे जे गुणिली दिसतं याच्याविरुद्ध काय यादी काला असतं ओके त्रिकोण याच्याविरुद्ध आला असतं आणि हा जो चौकोन आहे त्याच्यावर हा पंचकोन ओके त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात हा चार नंबरचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीवरून पुढील प्रश्नांची उत्तर द्या आकृतीला सर्व बाजूंनी बाहेरून रंगवले तर फक्त दोन पृष्ठभाग रंगीत असलेले ठोकळे किती आहेत आपल्याला फक्त दोन पृष्ठभाग रंगीत असलेले ठोकळे या ठिकाणी काढायचे तर आकृतीमध्ये तुम्ही व्ह्यूज पाहिलात बघा हा एक ठोकळा आणि हा एक ठोकळा हे कोपरे खूप जे कॉर्नर्स असतात ते तीन बाजूने रंगवलेले येतात आणि हे जे आहेत फक्त तुम्हाला हे असंमित आकृती आहे हा एक आणि हा एक या ठिकाणी म्हणजे हा इकडले आपल्याला दिसत नाही हे दोन आहेत म्हणजेच या ठिकाणी दोन बाजूने रंगवलेले याच्या बॅकसाईडचे दोन घेऊयात म्हणजे एकूण या ठिकाणी मित्रांनो किती होतील एकूण या ठिकाणी चार होतील ओके या लाईनला आता ह्या मधल्या सेक्शनमध्ये जाऊयात का हा एक यस हा एक हा एक हा एक आणि हा एक म्हणजे हे दोन साइड नाहीत हे चार आहेत याच्या बॅक साइडचे चार म्हणजे एकूण होणार आपले किती हे आठ आता नंतर इथं पुढे बघा जसं इथं हे आहे तसंच इथं बघा फक्त हे ही हे, हे दोन ठोकळे या ठिकाणी हे दोन्ही बाजूने रंगवलीत हो आणि याच्या बॅक साइडचे दोन म्हणजेच हे होणार चार या तिघांची जर आपण बेरीज केली तर चार आणि चार आणि आठ बारा बारा आणि चार सोळा म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर येईल त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात हा पाच नंबरचा प्रश्न बघा फक्त एक पृष्ठरंगीत आहे असे ठोकळे किती यस फक्त एक पृष्ठरंगीत आहे असे ठोकळे किती याचं आपल्याला उत्तर काढायचं मित्रांनो तर याचं जर उत्तर आपण या ठिकाणी काढलं तर फक्त एक पृष्ठ बघा एक पृष्ठरंगीत असणारे जे ठोकळे आहेत या ठिकाणी बघा हे कॉर्नर्स या ठिकाणी तीन पृष्ठरंगीत असतात हे दोन पृष्ठ पण काढले आपण ही जी फिगर दिस तुम्हाला फक्त हो का ही फिगर हे जे दोन ठोकळे ती यांचा फक्त एकच पृष्ठरंगीत आहे कारण दुसरीकडे चान्सच नाही बघा इथं हे आहे इकडं पण फिगर आहे ओके जर व्यवस्थित पाहिलं तुम्ही फक्त हे दोनच तुम्हाला फिगर अशा दिसतील की त्या ठिकाणी एक पृष्ठरंगीत आहे मग समोरची साईड झाली आणि याची बॅक साईड जर आपण या ठिकाणी घेतली तर दोन आणि दोन या ठिकाणी किती होईल मग आन्सर आपलं चार टू प्लस टू फ्रंट साईडचे टू आणि बॅक साईडचे टू एकूण किती असे चार ठोकळे एक पृष्ठरंगीत असणारे आहेत त्याच्यानंतर बघा सहा नंबरचा प्रश्न आकृतीत एकूण किती ठोकळे आहेत हा आता हे टोटल फिगरचे तुम्हाला काउंट करायचे ते एकदम सिंपल आहे आता कॅल्क्युलेट कसं करायचं लक्षात घ्या फक्त एक एक सेक्शन घ्या हा पहिला सेक्शन बघा हे किती हे आपण वेगळ्या शाईने घेऊ इथे हा हे वन हे टू हे थ्री अँड हे फोर ओके म्हणजे समोरच्या साईडचे चार आणि पाठीमागच्या साईडचे चार म्हणजे किती झाले मित्रांनो हे आठ झाले यस परत या सेक्शनमध्ये बघा हे वन टू थ्री फोर हे समोरचे चार आणि याच्या पाठीमागचे चार म्हणजे हे पण झाले आठ परत पुढे बघा इथं पण जसं इथं आहे तसं हे वन टू थ्री फोर याच्या पाठीमागचे चार आणि हे चार एकूण झाले आठ ओके प्लस तसंच इथं बघा वन टू थ्री फोर समोरचे चार पाठीमागचे चार म्हणजेच एट हे आठ आठ चार दहा म्हणजे एकूण या ठिकाणी बत्तीस ठोकळे तयार होतील एकूण ठोकळे किती बत्तीस म्हणजे ऑप्शन नंबर सहाचा आहे दोन इज द करेक्ट आन्सर त्याच्यानंतर नेक्स्ट हा सात नंबरचा प्रश्न खूप सुंदर प्रश्न आहे बघा वरील गाणांच्या आकृत्यावरून एक च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल ते शोधा प्रश्न थोडा कठीण पण आहे आणि एकदम ट्रिकीनं जर आपण सोडवलं तर एकदम सिम्पल पण आहे आता या ठिकाणी बघा एक एक तुम्हाला कुठं दिसतोय फक्त याच ठिकाणी एक आहे मित्रांनो याच ठिकाणी एक आहे दुसरीकडे एक नाही ओके जर दोन ठिकाणी एक असतं तर त्याच्यावर आपण काहीतरी तुलना केली असते पण तेही इथं नाही मग आपल्याला कसं असा प्रश्न कसा सोडवायचा बघा हा प्रश्न सोडवताना आपण हां आता या ठिकाणी बघा सहा सहा एक दोन आणि चार सहा तीन एक कुठलेही दोन या ठिकाणी ठोकळे घ्यायचे आणि त्याच्यामधला त्या दोन्हीमध्ये कुठ कोणता तर एक अंक कॉमन पाहिजे आपण जर मित्रांनो बघा हे हा सहाच असलेला ठोकळा आणि हा सहा असलेला ठोकळा आपण या ठिकाणी घेतला तर या ठिकाणी बघा म्हणजे हा एक अंक कॉमन आहे याच्यावर आपण कुठला अंक कोणाच्या विरुद्ध येईल याच्यासोबत राहिलेले ते काढू शकतो कारण एक इथं आहे आता बघा ही फिगर जर तुम्ही व्यवस्थित पाहिली या फिगरला मी परत खाली या ठिकाणी बघा अशा प्रकारे काढतो एक अशा प्रकारे सहा इथं आहे अकाई सहा इथं आहे यस हा इथं एक आहे आणि इथं दोन आहे ओके हा ही जी आपली सेकंड फिगर आहे हो सेकंड फिगर हा इथं तीन आहे इथं सहा आहे आणि इथं या ठिकाणी चार आहे ओके इथं सहा हा आता फिगर सहा आपन, सहा अशा फिगरमध्ये काय करायचं समजून घ्या लक्षात घ्या सहा सहाला राऊंड केलं आपण इथून सहापासून पासून आपल्याला फक्त क्लॉकवाईज दिशेनं जायचं जायचंय बघा अशा प्रकारे हे क्लॉकवाईज दिशा ओके हा इथून सहा आपण क्लॉकवाईज दिशेनं असं जर गेलो या ठिकाणी हा जो एक आहे एक या एकच्या विरुद्ध पृष्ठावर या ठिकाणी येणार आहे हा तीन ओके जिथं सहा आहे जिथं समान अंक आहे ना तिथून आपल्याला क्लॉकवाईज दिशेने जायचं आहे सहापासून क्लॉक दिशेने गेलो एक आहे या सहापासून क्लॉकवाईज वाईज दिशेने आपण इथं आलो तर या ठिकाणी तीन आहे म्हणजे एकच्या ऑपोजिट साईडला काय तीन इथं ऑप्शन आपल्या गेलेत तर एकच्या ऑपोजिट साईडला काय आहे तीन आणि तो जो आपला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर आहे या ठिकाणी आपल्याला विचारले बघा हा एकच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल ओके सेवनचा ऑप्शन नंबर आहे या ठिकाणी आपला फोर ओके ऑप्शन नंबर फोर आहे फोर थोडं या ठिकाणी कट तो तितका भाग कट झालेला आहे इथंच आपण तुम्ही दोनच्या विरुद्ध देखील काढू शकतात कसं बघा या ठिकाणी आता परत एकच्या पुढे जावा तुम्ही काय आहे दोन परत इथे तीनच्या पुढे जावा काय आहे चार म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे या दोनच्या विरुद्ध भागावर या ठिकाणी चार येणार आहे राहिलाच काय अंक या ठिकाणी सहा तर आहे आपला अंकच या ठिकाणी उरणार आहे फक्त पाच म्हणजे सहाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता येणार आहे पाच म्हणजे अशा प्रकारचे देखील डायस असतात आणि त्याचे क्वेश्चन्स त्याचे जे आन्सर देण्याची पद्धत आहे आपल्याला या पत्तीनं काढावं लागणार आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया जो आकृती वर, आकृती की आठ नंबरचा क्वेश्चन आहे आपला बघा सोबतच्या आकृतीवरील रेषावर घडी घालून त्याचा ठोकळा बनवल्यास पुढील पैकी कोणती दोन अक्षरे लगतच्या पृष्ठभागावर असतील आता लगतच्या पृष्ठभागावर असतील असं आस या ठिकाणी म्हणते आपल्याला जर आपण या ठिकाणी विचार केला तर हे च्या विरुद्ध बाजूला पी येणार आहे लक्षात घ्या आर सॉरी च्या विरुद्ध बाजूला क्यू येणार आहे आपलं एकच मिनिट हा यस हे जे एस आहे या येसच्या अपोजिट साईडला मित्रांनो या ठिकाणी क्यू येईल आरच्या अपोजिट साईडला पी येईल आणि टीच्या अपोजिट साईडला या ठिकाणी यू येईल यस आता फक्त बघायचं एस आणि यू हा जो पहिला पर्याय ये बघा एस आणि यू एस आणि यू हे एकमेकाच्या अपोजिट नाहीत म्हणजे ते एकमेकाच्या लगतच्या पृष्ठभागावर येऊ शकतात म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे आर आणि पी हो का आर आणि पी हे एकमेकाच्या अपोजिट साईडला आहेत त्याच्यामुळे लगतच्या पृष्ठभागावर येणार नाहीत हे परत पी आणि एस बघा हे बघा पी आणि एस हे पण अपोजिट साईडला नाहीत म्हणजे हे एकमेकाच्या लगत येऊ शकतात येस म्हणजे हा पण ऑप्शन आपला येईल त्यानंतर चौथा बघा टी आणि यू हे तर या ठिकाणी आपलं आपल्याला दिलेच आहे की हे ऑपोजिट साईडला आहेत ओके त्याच्यामुळे हे पण आपला आन्सर येणार नाही म्हणजे ऑप्शन नंबर वन अँड थ्री वन अँड थ्री हे दोन आन्सर या ठिकाणी आपले इथं करेक्ट आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात हा बघा इथं बघा वर एकच घन वेगवेगळ्या स्थितीमध्ये दर्शवला आहे हा घन उलगडला असता पुढीलपैकी कोणती आकृती मिळेल हा घन उलगडल्यास पुढीलपैकी कोणती आकृती मिळेल याचा आपल्याला आन्सर काढायचा आहे मित्रांनो तर व्यवस्थित बघा या प्रत्येक फिगरमध्ये तुम्हाला एक एकच कॉमन आकडा दिसतोय बघा नीड बघा हे पाच यस हा का इथं पण पाच इथं पण पाच आहे आणि इथं पण पाच आहे आता एक लक्षात घ्या जे जे अंक पाचच्या सोबत आहेत ते कधीच विरुद्ध पृष्ठावर नसणार आहेत म्हणजे पाचच्या विरुद्ध पृष्ठाला हे दोन आणि तीन या ठिकाणी नसणार आहेत ओके एक आणि दोन पण नसणार आहे चार हे एक तर परत आलं बघा हे पण नसणार आहे आणि हे पण नसणार आहे म्हणजे इथं जर सगळे बघा एक का एक दोन तीन चार हे सर्वच अंक गेलेत म्हणजे ऑब्व्हियसली जो उरलेला अंक आहे तो पाचच्या पृष्ठभागावर येणार आहे आणि उरलेला अंक आहे मित्रांनो फक्त सहा म्हणजेच पाचच्या पृष्ठभागा विरुद्ध पृष्ठभागावर या ठिकाणी सहा अंक येणार आहे तर कोणत्या फिगरमध्ये आपल्याला हे या ठिकाणी दिसते चेक करूयात आता इथं पाच आहे इथं सहा आहे म्हणजे हा विरुद्ध पृष्ठावर नाही यस हां पुढे बघा आता इथं पाच आणि इथं सहा आहे ओके इथं पाच आणि का इथं पाच आणि इथं सहा म्हणजे हे हे पण विरुद्ध पृष्ठावर नाही का इथं पाच आणि हे इथं सहा आहे म्हणजे याचा अर्थ हे विरुद्ध पृष्ठावर आहेत म्हणजे हे या ठिकाणी उत्तर आपलं ऑब्विसली करेक्ट येणार आहे हा इथं पाच आणि इथं सहा बघा इथं पाच आणि इथं सहा हे या ठिकाणी विरुद्ध पृष्ठावर येणार नाही म्हणजे ऑप्शन नंबर तीन इज द करेक्ट आन्सर चला त्याच्यानंतर हा आता हे एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो बघा सोबतच्या आकृतीवरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडा प्रत्येक बाजूंची लांबी या ठिकाणी पाच सेंटीमीटर असलेला एक गण घेऊन त्याच्या सर्व पृष्ठभागांना निळा रंग दिला हा घनक आपण प्रत्येक बाजू एक सेंटीमीटर असलेले लहान घन तयार केले तर आपल्याला उत्तर काढायचे आहेत आता या ठिकाणी बघा एक एक आपण घेऊयात यस हां तीन पृष्ठभाग रंगले आहेत असे किती लहान घन आहेत आता या ठिकाणी मी सूत्र त्याचे फॉर्म्युले लिहून ठेवले तुम्ही आता हे फॉर्म्युले लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा तीन बाजू रंगी जर ठोकळे असतील ओके okay? तीन बाजू रंगीत असलेले म्हणजे तीन बाजू रंगीत असलेले ठोकळे किती असतात ते एकूण ठोकलेले असतात आठ म्हणजे जे टोटली कॉर्नर असतात मित्रांनो हे का हे कॉर्नर्स हा एक कॉर्नर झाला हा एक कॉर्नर हा एक कॉर्नर ओके हे वरचे चार कॉर्नर आणि खालचे चार कॉर्नर म्हणजेच या ठिकाणी एकूण कोपरे झाले आठ आणि जे एकूण कोपरे असतात त्या एकूण कोपऱ्यांना हे हे तीन पृष्ठभाग त्याचे रंगलेले असतात म्हणजे याचं उत्तर काय तीन पृष्ठभाग रंगले आहेत असे एकूण किती लहान गण आहेत हे म्हणजे याचा आन्सर येणारे हे सर्व कोपरे आहेत ओके आणि कोपरे आहेत किती या ठिकाणी आठ म्हणजेच ऑप्शन नंबर दोन हे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असेल त्याच्यानंतर बघा अकरावा प्रश्न फक्त दोनच पृष्ठभागांना रंग लागला आहे असे किती लहान गण आहेत आता एक सूत्र बघा दिले या ठिकाणी मी दोन बाजू रंगीत असलेले ठोकळे त्याच्यासाठी सूत्र वापरायचे तुम्हाला बघा हे ट्वेल्व बारा कंसात एन वजा दोन एन म्हणजे असते बाजूची लांबी ओके okay, बाजूची दिलेली लांबी म्हणजे एन असतात आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला बघा दोन बाजू रंगीत असलेले ठोकळे ओका हे बरोबर हे बाराला बारा, बारा कंसात एन म्हणजे किती येणार या ठिकाणी इथंच काढूया वाटलं तर आपण ठीक आहे इथेच काढूया हा बारा एन एनचे एन म्हणजेच या ठिकाणी हे पाच कारण पाच सेंटीमीटर बाजू दिलेले आहे एन मायनस दोन म्हणजे काय आले या ठिकाणी बघा हे बारा पाच मधून दोन गेले तीन राहिले म्हणजे बार तरी किती आले या ठिकाणी छत्तीस ओके okay? म्हणजेच फक्त दोनच पृष्ठभागांना रंग लागला आहे असे किती लहान गण आहेत तर असे लहान गण आहेत म्हणजे अकराचं उत्तर येईल आपलं ऑप्शन नंबर एक अशा प्रकारे काढायचं हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत महत्वाचे आहेत लिहून ठेवा तुम्ही त्याच्यानंतर बघा हा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण आता इकडे गेलाय थोडा हा फक्त एकच पृष्ठभाग रंगलेला आहे असे किती ठोकळे आहेत आता एकच पृष्ठभाग बघा एक बाजू रंगीत त्याच्यासाठी आपल्याला सूत्र कुठलं आहे सहा कंसात एन वजा दोन कंसाचा वर्ग ओके सहा कंसात एन वजा दोन कंसाचा वर्ग आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे बघा एकच पृष्ठभाग रंगीत एक साठी काय आहे का एक साठी सहा कंसात एन वजा दोन आणि हा काय आहे या ठिकाणी बघा परत कंसाचा वर्ग यस कंसाचा वर्ग ओके आता या ठिकाणी सहाला सहा एन एन म्हणजेच काय हे बाजू आहे आपली पाच सेंटीमीटर पाच हे वजा दोन आणि हा कंसाचा वर्ग म्हणजेच काय या ठिकाणी मित्रांनो हे सहा पाच वाजा दोन म्हणजे तीन तीनचा वर्ग येणार आहे या ठिकाणी नऊ म्हणजेच नवीस किती होणार आहे चोपन्न ओके म्हणजे उत्तर येईल आपलं ऑप्शन नंबर चार ऑप्शन नंबर चार हे या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे त्याच्यानंतर पुढे बघा एकाही पृष्ठभागाला रंग लागलेला नाही असे किती लहान घन आहेत म्हणजे आपल्याला रंगहीन घन या ठिकाणी काढायचे आहेत ज्याच्या की एकाही पृष्ठभागाला रंग लागले नाही असे रंगहीन ठोकळे किती काढायचे तर बघा रंगहीन ठोकळे त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे एन वजा दोन कंसाचा घन ओके म्हणजे एन मायनस टू ब्रॅकेट क्यूब तर बघा हा फॉर्म्युला बघा काय आपला एन मायनस टू ब्रॅकेट क्यूब आता एनची व्हॅल्यू या ठिकाणी पाच आहे कारण बाजूची लांबी पाच आहे हे पाच वजा दोन कंसाचा घन येईल यस म्हणजेच काय होणार होणारे पाचमधून दोन गेले मित्रांनो किती होईल तीन म्हणजेच आपल्याला या ठिकाणी तीनचा घन काढायचा आहे आणि तीनचा घन येणार आहे आपला ट्वेंटी सेवन सत्तावीस म्हणजे ऑप्शन नंबर दोन याचं आपलं हे करेक्ट आन्सर असणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबूया आणि राहिलेले जे स्वाध्याय नाईन पॉईंट सेवनचे बाकीचे टोटल क्वेश्चन्स तीस आहेत आज तेरा झाले राहिलेले सतरा क्वेश्चन्स आपण लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी अपलोड करणार आहोत तोपर्यंत चॅनलसोबत जोडलेले रहा आपण संपूर्ण नवनीत पुस्तकात पुस्तक पुस्तकामधील जे गणित आहे स्कॉलरशिपचं टोटली जवळपास आपले नव्याण्णव व्हिडिओज आहेत टोटल ऑल एक्झरसाईज स्वाध्याय आपण या ठिकाणी अपलोड केलेलं आहे आणि बुद्धिमत्तेचं एक काम या ठिकाणी झालेलं आहे आणि पुढेही आपलं चालू आहे म्हणजे जेणेकरून परीक्षेपर्यंत तुम्हाला दोन्ही सब्जेक्ट या ठिकाणी यूट्यूबवरती तुम्हाला घरी बसून तुमचा फ्रीमध्ये अभ्यास व्हावा ही या ठिकाणी माझी इच्छा आहे त्यानुसार आपले हे व्हिडिओ सिरीज चालू आहे असे आहे की तुम्ही पण याला सपोर्ट करताल ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्याने चॅनल सबस्क्राईब करा मन लावून अभ्यास करा काही जरी तुमची अडचण असेल तर मला निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये तुमची अडचण मला कमेंट करत चला त्याला मी निश्चितपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू व्हेरी मच